बालमित्रांनो, आता आपण सराव संच एक शिकणार आहोत. तुम्हाला सराव संच एक मध्ये पहिला प्रश्न आहे, शेजारील आकृतीवरून नावे लिहा. इथे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला नावे लिहायची आहेत. पहिले आहे एक रेषीय बिंदू, म्हणजे एका रेषेवरील बिंदू, जसे की एम ओ टी हे एका रेषेवरील बिंदू आहेत, हे एक रेषीय बिंदू आहेत. त्याचप्रमाणे आर ओ एन हे देखील एका रेषेवरील बिंदू असल्यामुळे हे देखील एक रेषीय बिंदू आहेत. त्यानंतर तुम्हाला लिहायचे आहेत किरण. किरण म्हणजे एका विशिष्ट बिंदूपासून अनंतापर्यंत जाणारी रेषा, म्हणजे अमर्याद जाणारी रेषा. तर इथे किरण तुम्हाला भरपूर दिसतील, परंतु त्यांचा आरंभबिंदू आहे ओ. मग आपण पहिला किरण लिहूया ओ पी. किरण ओ पी, किरण ओ एम, किरण ओ आर, किरण ओ एस, किरण ओ टी आणि किरण ओ एन, अशा प्रकारे हे किरण आहेत. त्यानंतर तुम्हाला रेषा लिहिण्यासाठी सांगितलेली आहे. रेषा म्हणजे दोन्ही बाजूला अमर्याद असलेली रेघ. मग इथे अमर्याद असलेली रेघ कुठली आहे, एम टी. मग इथे येईल रेषा एम टी आणि दुसरी रेषा असेल आर एन. रेषा आर एन. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे रेषाखंड देखील लिहायला सांगितलेले आहेत. तर रेषाखंड कुठले आहेत आपण बघूया. आपण आत्ता शिकलो अमर्याद रेषेतील एक खंड म्हणजे तुकडा, म्हणजेच रेषाखंड असतो, त्याला आपण रेख असे देखील म्हणतो. मग इथे असे आहे रेषाखंड एम टी, किंवा यालाच आपण टी एम असे देखील लिहू शकतो. त्यानंतर दुसरा रेषाखंड आहे आर एन, हा पहिला आहे, आणि दुसरा रेषाखंड आहे आर एन किंवा एन आर. लिहिताना आपण रेषाखंड एम टी, रेषाखंड टी एम, रेषाखंड आर एन, रेषाखंड एन आर असे लिहायचे आहे. बालमित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. मग आपण हिला रेषा एल म्हणू शकतो, रेषा ए बी, रेषा ए डी, रेषा ए सी असे विविध नाव आपण या रेषेला देऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. ए गट दिलेला आहे, त्यामध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत, काही रेषा दिलेल्या आहेत, आणि बी गट दिलेला आहे, त्यामध्ये त्यांची नावे दिलेली आहेत. तर पहिली ही जी दोन्ही बाजूला अमर्याद रेघ दिसते, हिला आपण काय म्हणतो, रेषा. म्हणजे हिचं उत्तर येईल सी, रेषा. त्यानंतर इथे दोन्हीही बाजूला मर्यादित अशी एक रेघ काढलेली आहे. मग मर्यादित रेघ म्हणजे रेषेतील असलेला खंड, रेषा खंड. म्हणजे याचं उत्तर येईल डी, रेषा खंड. त्यानंतर इथे प्रतलाची आकृती दिलेली आहे, म्हणून याचं उत्तर येईल बी, प्रतल. आणि एका आरंभबिंदूपासून सुरू होऊन अमर्याद जाणारी रेघ म्हणजे किरण असतो, याचं उत्तर येईल ए, किरण. हे बघा, ही रेषा, रेषाखंड, प्रतल आणि हा किरण. चौथा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा, त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा व संपांत बिंदू यांची नावे लिहा. तुम्हाला खाली इथे एक आकृती दिसत आहे, ज्या आकृतीमध्ये विविध रेषा दिसत आहेत. तर आपल्याला त्या आकृतीला बघून खाली दिलेल्या प्रश्नांची नावे लिहायची आहेत, त्यांची उत्तरे लिहायची आहेत. तर पहिला आहे समांतर रेषा. तुम्हाला इथे आकृती दिसत आहे, या आकृतीमध्ये बघा, ही रेषा, त्यानंतर ही एक रेषा आणि ही एक रेषा. आपण पुढे जर किती देखील वाढवल्या तरी त्या एकमेकाला कुठे छेदणार आहेत का, नाही, म्हणून त्या रेषा आहेत समांतर रेषा. त्याचप्रमाणे अजून समांतर रेषेची जोडी आपल्याला इथे बघायला मिळेल, ती म्हणजे ही. हे बघा, ए ही रेषा ए आणि ही रेषा पी, ह्या देखील आपण ही रेषा इकडे कितीही वाढवली आणि ही रेषा इकडे कितीही वाढवली तरी ह्या दोन रेषा एकमेकींना कुठेही परस्परांना छेदणार नाहीत, म्हणून त्या देखील काय आहेत, समांतर रेषा आहेत. त्यानंतर एक संपाती रेषा, आपण आत्ता शिकलो होतो की एका बिंदूमधून एकापेक्षा अधिक दोनपेक्षा अधिक रेषा जर एकमेकीला छेदत असतील तर त्यांना एक संपाती रेषा असे म्हणतात.
मग इथे ह्या दिसणाऱ्या ए बी सी ह्या तीन रेषा ही एकमेकींना ए ह्या एकाच बिंदूमध्ये छेदतात, म्हणजे ह्या एक संपाती रेषा आहेत. त्यानंतर जिथे त्या छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू म्हणायचं, म्हणजे हा आहे ए हा संपात बिंदू आहे, त्याचप्रमाणे डी हा देखील संपात बिंदू आहे. इथे दोन रेषा एकमेकींना छेदत आहेत.